करण्याचा आजच्या तिसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गावागावातील उमेदवारांनी तहसील कार्यालय तसेच सेतू कार्यालय येथे मोठमोठ्या प्रमाणावर गर्दी केली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. बिनविरोध झाल्याची घोषणा झालेल्या गावातूनही अर्ज आल्याने अनेक नियोजित सरपंचांचे स्वप्न भंगले आहे. ग्रामपंचायत रणधुमाळी आजपासून झाली असून आज अर्ज दाखल करण्याचा तिसरा दिवस होता. गेल्या 2 दिवसाच्या तुलनेत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणाऱ्यांची मोठी गर्दी आज तहसील कार्यालयामध्ये पाहायला मिळाली. त्याचबरोबर पोलीस स्टेशन, सेतू कार्यालय आणि ऑनलाईन अर्ज भरून देणाऱ्या केंद्रामध्ये मोठी झुंबड उडाली असल्याचे पाहायला मिळाले. प्रशासनाच्या कागदपत्रांच्या असणाऱ्या किचकट अटींमुळे अनेक इच्छुक उमेदवार सैरभैर झाले. अपेक्षा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरू नये यासाठी नियोजित सरपंचावर त्या अपेक्षा उमेदवाराचे पाय धरण्याची वेळ आली असून वेगवेगळ्या हॉटेलवर बैठक पार पडत आहेत. कोणकोण अर्ज भरता यासाठी गावागावातील प्रस्थापित लोकांनी तहसील कार्यालयामध्ये आपल्या गावातील आपली माणसे गुप्तहेरासारखी पेरून ठेवली असल्याचे पाहायला मिळाले. अनेक इच्छुक उमेदवारांनी आज आपले अर्ज तहसील कार्यालय येथे दाखल केले. बिनविरोध निवडणूक असलेल्या गावांमध्ये सुद्धा अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने अनेक नियोजित सरपंचांचे स्वप्न भंगले असल्याचे आज दिसून आले. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.